हाय फ्रेंड्स, सरोजा क्रिएशनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण कलशाचा पडदा कसा विणायचा तो पाहणार आहोत। त्यासाठी हा कलश केलेला आहे मी। कलशावर वरती नारळ, दोन्ही साईडला पानं, अशा प्रकारे कलश तयार करून घेतलेला आहे। असे आपल्याला 5 कलश तयार करायचे आहेत। त्यापासून आपल्याला तोरणपट्टीवर 5 कलश जोडून तोरण तयार करायचे आहे। हे तोरण आपण दसरा, दिवाळी कुठल्याही सणाला अगदी सुंदर दिसेल असे लावू शकतो। त्यासाठी हा कलर घेतलेला आहे मी अगोदर। त्याच्यावर एक गाठ टाकून 16 साकळ्या टाकून घ्यायच्यात। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 ह्या 16 साकळ्या झालेल्या आहेत। आता प्रत्येक साखळीवर खांब टाकत जायचं आहे। अशी लाईन पूर्ण कंप्लीट करायची आहे। प्रत्येक साखळीवर खांब टाकत जा। सोळा साखळ्यावर 16 खांब टाकून घ्यायचे आहेत। पहिली लाईन कंप्लीट झालेली आहे आपली। आपण 16 खांब टाकून घेतलेले आहेत। परत फिरवून याच्यावर दुसरी लाईन कंप्लीट करण्यासाठी पण प्रत्येक खांबावर 1 खांब असे विणत जायचे आहे। दुसऱ्या पण लाईनला आपल्याला तेवढेच खांब पाहिजे, 16। दुसरी लाईन कंप्लीट झालेली आहे। आपण 16 पहिली लाईन 16 खांबाची, दुसरी पण लाईन 16वर 16 खांब टाकून घेतलेले। परत आता हे फिरवून घेऊया आणि इथे आपल्याला आता ग्रीन कलर जोडायचा आहे। फक्त वरच्या हे पहा, इथे आपण जी चेन तयार होते त्याला 2 दोरे तयार होतात वेणीसारखे, खालून एक आणि वरून एक आणि खालून एक। ह्याला खालचा आहे त्याला बॅक लुक म्हणतात, तर वरचा आहे त्याला फ्रंट लुक म्हणतात। आपल्याला फक्त फ्रंट लुकमध्ये आता ग्रीन कलरचा धागा टाकायचा आहे। हा धागा इथे फक्त फ्रंट लुकमध्ये हे पहा। फ्रंट लुक म्हणजे पुढचा एकच धागा घ्यायचा। आपण एरवी खांब टाकताना दोन्ही धागे घेऊन त्याच्यातून खांब टाकतो, पण इथे आपल्याला फक्त अशी साखळी टाकत जायची आहे ग्रीन कलरची। हे पहा, तुम्ही पाहू शकता हे अशी लाईन तयार होत आहे। पाठीमाग एक धागा सोडलेला आहे। आपण हे दिसत आहे तुम्हाला, हे पूर्ण लाईन अशीच कंप्लीट करून घ्यायची आहे। फक्त साखळी टाकत जायचं आहे। हे पहा, अशा प्रकारे ही चेन येईल इथे ग्रीन कलरची। आता हा धागा आपल्याला इथं कट करून घेतलेला आहे। हा धागा इथं ओढून असा सोडून द्यायचा आहे। त्यानंतर बॅक साईडला जे एक धागा सोडला होता आपण, आता तिथे विणायला सुरुवात करायची आहे। इथे आपण 3 साखळ्या टाकून घेऊया। हे पहा, 1, 2, 3 हा एक खांब तयार झाला। त्याच खांबामध्ये अजून एक खांब टाकायचा आहे आपल्याला। हे 2 खांब झाले। आता पुढच्या साईड, पुढचा जो तिसरा राऊंड सुरू आहे आपला, तिथे आपल्याला इकडे शेवटी पहिल्यांदा 2 आणि शेवटी 2 असे खांब वाढवत जायचे आहेत। पुढं नंतर प्रत्येक खांबावर एक याप्रमाणेच विणत जायचं आहे। आता ही तिसरा राऊंड आहे आपली, तिसरी लाईन आहे। तर तिसरी लाईन आपल्याला पण प्रत्येक खांबावर एक खांब याप्रमाणेच विणत जायचं आहे।
फक्त सुरुवातीला दोन आणि शेवटी दोन असे टाकत जायचे, वाढवत जायचे। पहा तिसरी लाईन कंप्लीट होते आहे, फक्त शेवटचा एक राहिलेला आहे, शेवटचा खांब। इथे आपल्याला दोन टाकायचे आहेत, ते तुम्हाला दाखवायचे म्हणून मी विणत आहे। हे पहा, शेवटच्या खांबामध्ये दोन खांब टाकलेले आहेत। हे असं वाढत जाईल। तर त्यानंतर इथे आपल्याला तीन साखळ्या टाकून घ्यायच्या, परत फिरवून घ्यायचं आणि परत त्याच खांबामध्ये अजून एक खांब, म्हणजे दोन खांब एकात ॲड होतील। हा आपला चौथा राऊंड सुरू झाला। आता चौथ्या राऊंडला आपल्याला इथे स्वस्तिकसाठी धागा ॲड करायचा आहे। हे पहा, जे हे स्वस्तिक काढलेलं आहे मध्ये, त्यासाठी हा कलर ॲड करायचा आहे। तो कसा करायचा पाहूया। तीन खांब झाले, तीन खांबानंतर स्वस्तिकला हा कलर मी वापरणार आहे। इथे पकडून ठेवायचा हा धागा, हा धागा इकडे सोडून द्यायचा। हा धागा येलो कलरचा सोडून देऊन परत हा सुईवर घेऊन पुढच्या खांबामध्ये खांब टाकून घ्यायचा आहे। इथे आपल्याला आता सात खांब टाकायचे या कलरने, दोन तीन तीन चार पाच हा सहा आणि हा सात। त्यानंतर हा धागा सोडून द्यायचा आहे। हा धागा घ्यायचा आहे येल्लो कलर, एक आणि आपल्याला तीन खांब विणायचे तिथं, दोन आणि तीन। हे तीन झाल्यानंतर परत आपल्याला ह्या कलरने दोन खांब घ्यायचे आहेत, एक दोन, एक झाला हा दोन। परत हा येल्लो कलर घ्यायचा आहे। आता पूर्ण राहिलेले खांब याच कलरने विणायचे आहेत। परत आता इकडे फिरवताना इथं आपल्याला एक दोन तीन साखळ्या टाकायच्या आहेत। हा एक खांब तयार होईल, त्यानंतर त्याच्या पुढच्या खांबामध्ये ॲड करायचं आहे। आता आपला कितवा राऊंड सुरू आहे पहा, एक दोन तीन चार पाचवा राऊंड सुरू झालेला आहे। आता परत हा येल्लो कलर सोडून देऊन या कलरने दोन खांब विणू, परत हा सोडायचा आणि तीन खांब विणून परत त्या कलरचे दोन खांब घ्यायचे। हा सोडायचा तर ह्याने दोन घ्यायचे। परत हा सोडून द्यायचा आहे। आता याने हे लाईन कंप्लीट करूया पूर्ण। एका खांबामध्ये दोन खांब शेवटी, परत एक दोन तीन, तीन साखळ्या टाकून फिरवून घेऊया। आता पाच राऊंड कंप्लीट झाले, आता सहावा सुरू झाला आहे। परत सहाव्याला पण तीन साखळ्या टाकून घेऊन पुढचा खांब टाकलेला आहे।
अपन हा राउंड ज्याप्रमाणे विणला त्याचप्रमाणे हा पण विणायचा आहे. पाचव्याप्रमाणे सहावा पण विणायचा आहे. परत हा कलर सोडून याने दोन खांब टाकायचे आहेत. हा पहिला धागा ओढून घेऊया म्हणजे व्यवस्थित खांब येईल. परत हा सोडून याने तीन टाकायचे. हा सोडायचा परत याने. परत याने दोन टाकायचे आहेत. स्वस्तिक तयार होत आहे आपली. आता परत हा कलर सोडायचा आणि याने पूर्ण करायचा आहे पुढचा. शेवटच्या खांबामध्ये एकामध्ये दोन. एक दोन तीन साखळ्या टाकून परत फिरून घ्यायचे. हे सहा राऊंड कंप्लीट झाले. आता आपला सातवा राऊंड सुरू आहे. टोटल ह्याला 11 राऊंड लागणार आहेत पूर्ण कंप्लीट होण्यासाठी. आता हा मधला राऊंड आहे, मध्यभागी एकदम येणारा. म्हणजे आता इथे वाढवायचा शेवटचा राऊंड होता. हा शेवटचा राऊंड आहे खांब वाढवायचा. इथं दोन खांब या कलरने घ्यायचे परत. हा सोडायचा परत याने तीन टाकायचे खांब. हे तीन. परत हा कलर सोडायचा, हा घ्यायचा, याचे दोन खांब. परत हा सोडून आता सॉरी हे पहा, ही आपला मधला राऊंड असल्यामुळे ह्याच कलरने कंप्लीट करायचं आहे आपल्याला. कंप्लीट म्हणजे शेवटीपर्यंत नाही, जोपर्यंत हा कलर येतोय तो तिथपर्यंत हा कलर टाकायचा आहे. स्वस्तिकचा मधला भाग तयार होत आहे त्यामुळे. हे पहा ह्याच्या लेवलमध्ये आलेला आहे आता. परत हा कलर सोडायचा आणि हा घेऊन विणायचा आहे.
स्वस्तिकची पण अर्धी साइड झालेली आहे आणि कलशाची पण अर्धी बाजू झालेली आहे आपली विनयची। परत इकडे एक दोन तीन साखळ्या टाकून फिरवून घ्यायचं। आता आपल्याला सात राऊंड झाले, आठव्या राऊंडला काय करायचे, एक खांब सोडून पुढच्या खांबामध्ये पुढचा खांब टाकायचा आहे, म्हणजे आता आपल्याला कमी करत जायचं आहे। आपण जे खांब वाढवले होते ते कमी करत जायचं आहे। परत आता स्वस्तिकची वरची बाजू तयार करायची आहे, त्यासाठी इथे दोन खांब टाकायचे या कलरने। परत हा सोडून तीन खांब्याने टाकून एक दोन आणि ह्या तीन, परत दोन ह्या कलरने, मध्यभागी दोन ह्या कलरने घ्यायचे। वरती स्वस्तिकची बाजू तयार होत आहे। याच कलरने पूर्ण करायचं आहे। परत इकडे फिरवताना तीन साखळ्या टाकून फिरवायचं आहे असं। आणि पुढचा खांब आता सात अठरा झाले, नऊवा राऊंड सुरू आहे, एक सोडून पुढच्या ह्याच्यात। परत ही लाईन जशी विणली तसंच विणायचं आहे, ही लाईन जशी घेतली तसंच। आपला नववा राऊंड सुरू आहे। आठवा ज्याप्रमाणे विणला त्याचप्रमाणे नववा पण विणायचा आहे। हे पाहिजे तर दोन ह्या कलरने खांब टाकायचे आहेत। हा धागा सोडून परत हा घ्यायचा आहे। याने तीन खांब टाकायचे आहेत इथे। परत हा सोडून याने दोन, परत हा सोडून पूर्ण कंप्लीट। आता याच कलरने करे, हा आपला नववा राऊंड होत आहे। एक दोन तीन, परत फिरवून घ्यायचे। आता ही स्वस्तिक साठीचा शेवटचा राऊंड आहे। एक खांब सोडून पुढच्या खांबात आता इथे दोन ह्या कलरचे टाकायचे आहेत।
परत हा सोडून तीन ह्या कलर ने घ्यायचे परत हा सोडून द्यायचा आहे आणि याने दोन टाकायचे हे दोन आणि आता स्वस्तिक तयार होण्यासाठी ही बाजू तयार व्हायची राहिलेली आहे त्यासाठी ह्या लेवलमध्ये इथपर्यंत येईपर्यंत ह्या कलरने घ्यायचा आहे चार पाच स्वस्तिक कंप्लीट झालेला आहे अजून एक घेऊया आपण हे पहा 10व्या राउंड मध्ये स्वस्तिक कंप्लीट झालेली आहे आता राहिलेले पुढे आपण याने घेऊया येलो कलर ने हा स्वस्तिकचा धागा मी कट करून घेतलेला आहे आता स्वस्तिकचं काम धाग्याचं काम झालेलं आहे आपलं ती वूलन कट केली आहे एक दोन तीन आता हा शेवटचा राउंड होता है आपला शेवटच्या राउंडला प्रत्येक खांबामध्ये एक हे पहा अशा प्रकारे कलश तयार झालेला आहे याला आपण आता ग्रीन कलरने इथे बॉर्डर केली तशी आपल्याला इथे पूर्ण साईडने ग्रीन कलरने बॉर्डर करायची आहे त्यासाठी आता मी ग्रीन कलर ऐड करते याला हे पहा इथे आपण आता पहिला जो आपण ग्रीन कलरची लाईन विणली आहे तिथे आपण टाकून घेतलेला आहे धागा तेच आता आपल्याला साखळी टाकत जायचं आहे इथे पण साईडने असं एक धागा घेऊन जेणेकरून कलशाची बॉर्डर अगदी सुंदर दिसेल ग्रीन कलर मध्ये खाल्ल्या साईडला पण आपल्याला असंच करायचं आहे एक साखळी टाकायची आणि एक इथं मध्ये टाकून चेन टाकायची एक साखळी इथे चेन एक चेन झाली की एक साखळी टाकायची म्हणजे व्यवस्थित येईल ते अगदी साईडला इकडे खांब नसतात ना त्यामुळे व्यवस्थित दिसावं म्हणून एक साखळी टाकत जायचं एक चेन टाकली ना एक याच्यात अडकवली की एक असंच टाकायची एक चेन आणि परत एका धाग्यातून अशी एक चेन टाकत पूर्ण साईडनं पण आपल्याला कंप्लीट करायचं आहे
वरच्या साईडला आलेले आहे, त्या वरच्या वरच्या लुकमध्ये घ्यायचं आहे आपल्याला. खाल्ल्या साईडला आपण इथे ज्याप्रमाणे एका दोऱ्यामध्ये वरच्या लुकमध्येच विणलं होतं त्याचप्रमाणे इथे पण तसंच विणायचं आहे. हे पहा वरच्याच एका लुकमध्ये विणलेलं आहे, बॅक लुक सोडलेला आहे आपण फ्रंट लुकमध्ये घेत आहोत. वरची बाजू झाल्यानंतर परत ह्या साईडला ज्याप्रमाणे विणलेला आहे त्याचप्रमाणे ही बाजू पण विणून घ्यायची आहे. अशा प्रकारे कलर्स तयार झालेला आहे. हे पहा आता याला आपल्याला वरी नारळ काढायचा आहे. त्यासाठी इथं बॅक लुकला आपण जे फ्रंट लुकला हा ग्रीन धागा जोडून विणलेला आहे त्याच्याच बॅक लुकला आपण सोडलेला आहे, त्याला हा आपण नारळासाठी कलर ॲड करून घेऊया. हा नारळासाठी कलर ॲड केलेला आहे. तर इथे आपल्याला याच्यावर अशा प्रकारे प्रत्येक खांबा बॅक लुकला सोडलेल्या प्रत्येक धाग्यामध्ये खांब टाकत जायचं आहे. याप्रमाणे विणत जायचं आहे. अशा प्रकारे 3, 6, 9, 12, 13 खांब टाकायचे आहे नारळासाठी. परत इथे 2 साखळ्या टाकून फिरवून घ्यायचं आहे आणि पुढे खांब टाकायचे आहेत. आपल्याला नारळासाठी असे 13 ला 13 असे 3 राऊंड करायचे आहे 13 खांबाचे. परत इथे 2 खांब टाकून घेऊन फिरवायचं आहे. याच्याप्रमाणेच हा पण राऊंड कंप्लीट करू. 3 राऊंड कंप्लीट झाल्यावर धागा फिरवून घ्यायचा आहे. नंतर आता आपल्याला हा पहिला खांब सोडून दुसऱ्या खांबामध्ये खांब टाकायचा आहे. आपला चौथा राऊंड आहे. चौथ्या राऊंडला आपल्याला कमी करायचं आहे. हा एक सोडून शेवटीमध्ये दोन्ही साईडने एक एक खांब सोडून खांब विणायचा आहे जेणेकरून आपला
कलशावरच नारळ तयार होईल। परत एकदा पहिला खांब सोडून दुसऱ्या खांबामध्ये खांब टाकायचा आहे। शेवटी पण आपल्याला एक सोडून शेवटच्या ह्याच्यामध्ये आपल्या नारळाला आकार येत जातो वरती। परत एक सोडून अशा प्रकारे कलश तयार झालेला आहे आपला। पहा किती सुंदर दिसत आहे कलश, कलशावर नारळ। आता याला साईडला पान कसं तयार करायचं ते पाहूया आपण। हा ग्रीन कलर घेऊन त्याच्यावर गाठ टाकायची आहे। इकडे थोडासा धागा सोडायचा आहे आपल्याला, नंतर बांधता येईल असा। एक दोन तीन, हे तीन साखळ्या टाकल्यावर परत सुईवर धागा घेऊन त्याच पहिल्या साखळीमध्ये पहिल्या साखळीमध्ये अजून एक खांब टाकायचा आहे। तिथेच त्याच साखळीमध्ये आणखीन एक असे तीन खांब टाकायचे आहे। एक दोन तीन, हा एक खांब झाला। परत दुसरी लाईन सुरू झाली, दोन खांब, तीन, एक दोन। परत फिरून हा तिसरा राऊंड सुरू झाला। एक एक खांब वाढत जाणार आहे, दोन तीन चार आणि हा पाच, मध्यभागी सहा खांब येईपर्यंत असं विणायचं आहे। एक खांब झाला, हा दुसरा, हा तिसरा, चौथा, पाचवा आणि हा सहावा। ही आता पानाची अर्धी बाजू झाली। आता याच्या पुढे आपल्याला परत असंच विणायचं आहे, कमी करत जायचं आहे। एक खांब सोडून पुढच्या खांबामध्ये तीन खांब झाले, चार। परत फिरून तीन, अशा प्रकारे पान तयार झालेले। हे पाय, हे पान ह्याला इथे जोडून घ्यायचं आहे। असेच पान आता इकडल्या साईडला एक करून घेऊया। दोन्ही पानं तयार करून घेतलेले आहेत मी आणि जोडलेले पण आहेत। आता हा झाला कलश तयार झाला। अजून आपल्याला असे चार कलश तयार करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे पाच कलश तयार झालेले आहेत।
अशा प्रकारे तोरणसाठी 5 कलश पूर्ण केलेले आहेत। त्यासाठी तोरणपट्टी पाहूया आता। अशा प्रकारे पूर्ण कलश करून झालेले आहेत आणि त्यासाठी पट्टी पण करून घेतलेली आहे। तर आता हे कलश आपण पट्टीवर जोडून घेणार आहोत। आता आपण हा कलश पट्टीवर जोडून घेणार आहोत। त्यासाठी आता मी 5 पट्टीवर स्वस्तिक काढलेले आहे। प्रत्येक स्वस्तिकच्या खाली कलश येणार आहे। याच्यासाठी स्वस्तिकच्या खाली हा कलश जोडून घेऊया। अशा प्रकारे परत त्यानंतर हे दोन्ही पान आपल्याला इकडं साइडला जोडून घ्यायचे आहे। अशा प्रकारे हे पहा हे पट्टीवर पूर्ण कलश जोडून घेतलेले आहेत। अगदी सुंदर दिसत आहेत। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर करून ठेवा, कारण तुम्हाला अजून असेच तोरण बघायला नवनवीन भेटणार आहेत। त्यासाठी धन्यवाद।